प्राध्यापक डॉक्टर वीणा मंडुरे विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर। आज आपण युनिट थर्डला सुरुवात करीत आहोत। प्रकरणाचे नाव आहे कलेचे मूल घटक। कला ही मानवी जीवनातील एक महत्त्वपूर्ण अभिव्यक्ती आहे। मानव आपल्या चहूबाजूला सुंदर हृदयस्पर्शी वस्तू बघतो। हे बघितलेले सौंदर्य व्यक्त करण्याचा प्रयत्न कलेद्वारे करतो। निसर्गात आपल्या सभोवती अनेक सुंदर पशु पक्षी वस्तू पाहत असतो व त्यामुळे आपल्या मनाला समाधान मिळते, आनंद वाटतो। आपल्या जीवनात आनंद, सुख व समाधान मिळावे म्हणून आपण आपल्या सभोवतालचे वातावरण जास्तीत जास्त सुंदर कलात्मक असावे याकरिता प्रयत्न केले पाहिजेत। घराच्या बाबतीतही हीच गोष्टी लागू होते। आपले घर इतरांच्या घरापेक्षा अधिक चांगले व आकर्षक दिसावे असा प्रयत्न प्रत्येक गृहिणी करत असते। केवळ मनात इच्छा असून भागत नाही, तर त्याकरिता आपल्याला कलेच्या घटकांची व तत्वांची माहिती असायला हवी। मनुष्याच्या जीवनात कलेचा असा समावेश असावा की घरातील प्रत्येक छोट्या छोटी वस्तू पण सुंदर व कलात्मक वाटायला पाहिजे। घराची सजावट करताना गृहिणीकडून नकळत कलेच्या मूलघटकांचा व तत्वांचा वापर केला जातो, त्यामुळे तिने केलेली सजावट आकर्षक व उठावदार दिसते। याचा अर्थ त्या गृहिणीला या कामाची आवड आहे, सुंदर वस्तूंची पारख आहे व कल्पनाशक्ती चांगली आहे असे म्हणावे लागते। कलेच्या तत्वाचे ज्ञान सर्वांनाच असते असे नाही, परंतु व्यक्तीमध्ये कौशल्य, अभिरुची, आवड व गुण जन्मजात असतात। तसेच ते शिकण्यातून, अनुभवातून विकसित होतात व व्यक्ती या गुणांचा वापर करून कोणतीही सजावट अधिकाधिक चांगली करण्याचा प्रयत्न करते। आधुनिक काळात तर कलेच्या घटकांना व तत्वांना बरेच महत्त्व आलेले दिसते। रोज नवीन कलात्मक जाहिरातीद्वारे आपल्या व्यवसायात वाढ करण्याचे प्रयत्न होताना दिसतात। सजावट कुठल्याही प्रकारची असो, जसे फर्निचरची रचना, पुष्परचना, स्वयंपाकघराची रचना, या विविध बाबींमध्ये कलेच्या मूल घटकांचा जाणीवपूर्वक किंवा अजाणतेने वापर झालेला दिसतो। उदाहरणार्थ एखादी पुष्परचना करताना त्यात फुलांचे रंग, आकार व प्रमाण विचारात घेतले जाते व ती पुष्परचना अतिशय सुंदर दिसते। स्वयंपाकघराची रचना करताना भिंतींना किंवा छतांना द्यावयाचे रंग, प्रकाश, जागा इत्यादींचा विचार केला जातो। अशा प्रकारे कलेच्या विविध घटकांचा व तत्वांचा उपयोग अनेक तऱ्हेने केला जातो। परिभाषा। कलेची व्याख्या अशी आहे की लीना चंदावरकर यांच्या मते, मनुष्याच्या सुप्त इच्छांची पूर्ती करणारे, जीवनाकरता आवश्यक असलेल्या अर्थार्जनास मदत करणारे व आनंद प्राप्तीचे साधन असून फावल्या वेळेचा सदुपयोग म्हणजे कला होय। तसेच विद्या कोल्हटकर यांच्या मते, कला म्हणजे अशी अभिव्यक्ती होय की जिच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या सुप्त गुणांचा वापर करून वातावरण आकर्षक व सुंदर बनवू शकते। कलेचे मूल घटक 8 आहेत। 1 रेषा, आकार, 3 पोत, 4 रंग, 5 प्रकाश, 6 जागा, 7 नमुना आणि 8 विचार। प्रथम आपण रेषा या मूल घटकांविषयी पाहू। रेषा हा कलेचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे। कोणत्याही प्रकारच्या सजावटीत रेषेला फार महत्त्व असते। कुठलीही सजावट रेषा या मूल घटकाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। निसर्गात रेषांचा मुक्त हस्ताने उपयोग झालेला दिसून येतो। उदाहरणार्थ डोंगर रांगा, पाण्याचे धबधबे, नद्या, उंच झाडे अशा विविध रूपाने निसर्गात रेषांचे अस्तित्व दिसून येते। रेषांमुळे वस्तूंना विशिष्ट आकार व गुणधर्म दिसून येतात। रेषांमधून विविध भावना प्रकट केल्या जातात। रेषांचे विविध प्रकार, दिशा व गुणधर्म असतात। त्यांचा वापर केव्हा व कसा करावा हे गृहिणीच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून असते। उदाहरणार्थ ठराविक अंतरावर काढलेल्या रेषा कंटाळवाण्या वाटतात, परंतु त्यांच्यामधील अंतर कमी अधिक करून त्यांना अधिक उपयोगी व आकर्षक करता येते। आधुनिक तंत्रज्ञान, गती, ऊर्जा यांच्या सामंजस्याने रेषा चित्रित करता येतात। रेषांचे प्रकार। रेषा अनेक प्रकारच्या असतात व त्यानुसार त्यांचे गुणधर्मही असतात। रेषांचे प्रकार
उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा आणि वक्राकार रेषा. आडव्या रेषा, मनुष्य जेव्हा झोपलेला असतो तेव्हा त्याच्या शरीराची स्थिती आडवी असते, त्यामुळे आडव्या रेषा स्थिरता, शांतता व विश्रांती दर्शवतात. दोन उभ्या रेषा, मनुष्य उभा असताना क्रियाशील असतो, तो कोणते ना कोणते काम करण्यात गुंग झालेला असतो, त्यामुळे उभ्या रेषा क्रियाशीलता व चैतन्य दर्शवतात. तिरप्या रेषा, मनुष्य धावताना, वस्तू ढकलताना, उचलताना, पाया चढताना तिरपा होतो, म्हणजेच त्याची शारीरिक स्थिती तिरपी होते, त्यामुळे तिरप्या रेषा अस्थिरता, हालचाल, गती व जोर दर्शवतात. चार वक्राकार रेषा, खेतांना खाली वाकून कामे करताना व्यक्तीची शारीरिक स्थिती वक्राकार असते, म्हणून वक्राकार रेषा लवचिकता, डौदार व आनंद दर्शवितात. जर कुणाला रेषांचे प्रकार व त्यांचे गुणधर्म माहिती असेल तर ती गृह सजावटीत त्याचा विविध प्रकारे उपयोग करू शकते. वेगवेगळ्या रेषांमुळे वेगवेगळे अभ्यास आभास निर्माण करता येतात. यात रेषांची लांबी, रुंदी व दिशा यामध्ये फरक केल्यास वेगवेगळे परिणाम दिसतात. नंबर दोन, आकार. अनेक रेषा एकमेकांना जोडून आकाराची निर्मिती होते. प्रत्येक वस्तूचा विशिष्ट आकार असतो, त्या आकारावरून ती वस्तू ओळखली जाते. उदाहरणार्थ फुलांचा आकार, पानांचा आकार, टेबल खुर्चींचे आकार इत्यादी. आकाराशिवाय सजावटीला महत्त्व येत नाही. एखाद्या वस्तूचा रंग, डिझाईन, पोत, बनावट सुंदर असली तरी त्या वस्तूचा आकार प्रमाणबद्ध योग्य नसेल तर ती वस्तू आकर्षक वाटणार नाही. रेषांच्या जुळणीतूनच वस्तूंचे मोहक व योग्य आकार तयार होऊ शकतात व योग्य आकाराच्या उपयोगाने घरातील सजावटीला आकर्षक व सुंदर बनविता येते. उदाहरणार्थ खुर्चीची निवड करताना तिच्या आकाराकडे लक्ष न देता त्यातील कलाकुसर, बनावट, सुंदरता याला महत्त्व दिले तर ती खुर्ची आरामदायक वाटणार नाही, कारण खुर्चीचा एक ठराविक आकार ठरलेला असतो ज्यामुळे तिचा वापर करणाऱ्यांना आरामदायक वाटते. तसेच आणखी एक उदाहरण म्हणजे पुष्परचना. बैठक खोलीत मध्यभागी किंवा एका कोपऱ्यास खूप सुंदर पण लहानशी पुष्परचना केली तर आकर्षक वाटणार नाही, कारण पुष्परचना आकार बैठक खोलीला साजेसा नसल्यामुळे तिच्याकडे कोणाचे लक्षही जाणार नाही. आकाराचे चार प्रकार आहेत. यात निसर्गामध्ये आढळणाऱ्या भूमितीय आकारांचा समावेश होतो. उदाहरणार्थ गोल, चौकोन, आयतकार, षटकोन इत्यादी हे भूमितीय आकार निर्दोष, नियमित व स्थैर्य दर्शवतात. अनैसर्गिक आकार, निसर्गात दिसणाऱ्या फुले, पाने, पशुपक्ष्यांचे आकार यांचा नैसर्गिक आकारात समावेश होतो. काही भूमितीय आकार नैसर्गिक आकारातही आढळून येतात. उदाहरणार्थ मधमाशांचे पोळे, चिमणीचे घरटे इत्यादी. नंतर मुक्त आकार. मुक्त आकार म्हणजे नैसर्गिक आकारात थोडाफार बदल करून तयार केलेले आकार होय. उदाहरणार्थ एखाद्या प्राण्याचा नैसर्गिक आकार आपल्याला माहीत असतो पण त्यात रेषांचा व प्रमाणाचा बदल त्या प्राण्याचे चित्र ओळखता येईल अशा प्रकारे काढले जाते. मुक्त आकार तयार करताना कल्पकतेला बरेच महत्त्व असते. असत्य आकार. यात आधुनिक चित्रांचा समावेश केला जातो. त्यांचा कोणत्याच नैसर्गिक वस्तूशी संबंध नसतो. यात रेषांचा मुक्तपणे वापर केला जातो.